बरेच विरोधी लोक बोलतात 300 कोटी गेले कुठे, पण आज डिंगर गावामध्ये फिरल्यानंतर समजते गाव मातीमध्ये कमी पण कॉन्क्रीट मध्ये जास्त आहे. विरोधकांना मला एकच सांगायचंय, तुम्हाला विकास पाहायचा असेल तर एकदा निश्चित डिंगर गावाला व्हिजिट करा, म्हणजे 300 कोटी खरंच कुठे जात आहे ते तुम्हाला समजेल. जेव्हा आम्ही वाड्यावस्त्यांवर घर टू घर प्रचार करण्यासाठी फिरतोय तेव्हा तिथल्या माता भगिनी सांगतात, ताई आमच्या घरात मातीची भुई आहे, शेणाची भुई आहे, पण दारासमोर पाय ठेवला की कॉन्क्रीटचा रस्ता आहे, जो आम्ही ना भूत ना भविष्य कधी विचार केला होता आमच्या गावात की आमच्या वाडीत हा रस्ता होईल. बऱ्याच गावात फिरल्यानंतर समजते अजून माता भगिनी सांगतात, आम्हाला कधी आजपर्यंत आमच्या भावाने ओवळणी टाकायला लागेल म्हणून रक्षाबंधन असो किंवा भाऊबीज असो कधी हक्काने आम्हाला प्रेम करून बोलवलं नाही, पण गौरी वहिनी येतात आदराने सांगतात की रक्षाबंधनला या, तिथे गेल्यानंतर जो मान सन्मान आम्हाला भेटतो तो खरंच सख्या भावापेक्षा पण आम्हाला मोठा आहे. खऱ्या अर्थानं अतुलदादा या तालुक्याचा म्हणजे सगळ्या महिलांनी म्हणावं आमचा लाडका भाऊ म्हणजे अतुलदादा. अतुलदादा एक उच्च शिक्षित नेतृत्व आहे, सुशिक्षित आहे, महिलांसाठी काम करण्याची त्यांना जेव्हा त्यांनी राजकारणात जेव्हा आले तेव्हाच त्यांनी गेल्या 7 वर्षांपासून लाडकी बहीण योजना तरी आता आली आहे, पण आपलं रक्षाबंधन असेल किंवा दिवाळीला पण भाऊबीज असेल भाऊबीजेचा वाटप अतुलदादा करतात. मला अजूनही अतुलदादा तुम्हाला सांगायचंय आपल्याला घाबरायची गरज नाही. आज फिरोजदादा मगाशी बोलले की ताई तुम्ही जरा पुढे चालत राहा, जरा पुढे जावा तुम्ही, पण दादा गर्दीच एवढी की पुढे जाणार कसं आम्ही. जो रिस्पॉन्स आज डिंगोरकरांनी दिलाय निश्चित प्रकारे मी आज या ठिकाणी सांगू शकते की 23 तारखेला गुलाल आपलाच आहे. आणि तुम्हाला आज पुन्हा आठवण करून देते, ओझरमध्ये सांगितलंय तुम्ही बोलता अतुलदादा कधी नेहमी शांत असतात, संयमी असतात, कधी टीकेला उत्तर देत नाही, पण जो शांततेत असतो तोच परफेक्ट कार्यक्रम करतो. धन्यवाद. दादा तेवढं सांगेल, अतुलदादांना मत म्हणजे विकासाला मत, अतुलदादांना मत म्हणजे तालुक्याच्या उज्ज्वल भविष्याला.